नर्सरी बॅग्स हे प्रामुख्याने काळ्या रंगांचे असतात, जे नर्सरीमध्ये रोप लावण्याकरिता वापरले जातात. आज शहरीकरणामुळे शहरात अनेक ठिकाणी जसे की बिल्डिंग्स मध्ये, ऑफिस मध्ये व अशा बरेच ठिकाणी झाडे लावल्याचे दिसून येतात. अशा झाडांचे रोप तयार करण्यासाठी नर्सरी मध्ये ह्या बॅग्सचा उपयोग केला जातो. ह्या बॅग्सला होल असल्या कारणाने एअर आणि गॅस एक्सचेंज ही चांगल्या प्रमाणात होतो व अधिक पाणी साठूनही राहत नाही, ज्यामुळे रोपट्याची वाढ ही चांगली होते. झाडांच्या वाढत्या व्हरायटीज मुळे या रोपट्यांची लागवड अधिक प्रमाणात करण्यात येत आहे, ज्यामुळे या बॅग्सची मागणी ही अधिक वाढत आहे. म्हणून आज मेडी अर्थात महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी घेऊन येत आहे नर्सरी बॅग्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसवर एक माहितीपट. प्लांट अँड मशीनरी या व्यवसायासाठी आपल्याला एक्सट्रुशन मशीन, सीलिंग अँड कटिंग मशीन, ड्रिलिंग मशीन इत्यादी मशीन्सची आवश्यकता असते. रॉ मटेरियल्स या व्यवसायासाठी आपल्याला LDPE ग्रॅन्युअल्सचा उपयोग केला जातो. प्रोसेस सर्वप्रथम LDPE ग्रॅन्युअल्सला एक्सट्रुशन मशीनच्या हॉपरमध्ये फीड करण्यात येते. एक्सट्रुशन मशीनमध्ये हे ग्रॅन्युअल्स हीट करून पुढे ब्लोच्या सहाय्याने ब्लो करून एक शीट तयार करण्यात येते. नंतर ह्या शीटला सीलिंग अँड कटिंग मशीनच्या रोलरमध्ये फीड केले जातात, जिथे या शीटला रोलरने प्रेस करून पुढे रिक्वायर्ड साईजमध्ये एका साईडला सील करण्यात येते आणि नंतर कट करण्यात येतात. नंतर या बॅग्सचा बंडल करून ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने गरजेनुसार होल्स केले जातात आणि शेवटी पॅक करून मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. अशा प्रकारे आज आपण नर्सरी बॅग्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल माहिती घेतली. तुम्हीही हा बिझनेस अगदी सोप्या पद्धतीने सुरू करू शकता. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही मदतीची गरज भासल्यास स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता व संपर्कही करू शकता. अशाच नवीन बिझनेस आयडिया जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा.